नमस्कार बच्चों स्टूडेंट पेरेंट टीचर सब लोगों को प्यार भरा नमस्कार और सबका जीनियस साइंस में बहुत 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 स्वागत है दोस्तों आज के इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं एंडोथर्मिक एंड एक्जोथर्मिक प्रोसेस एंड रिएक्शन जला अपन मराठी मत उष्माग्राही अन्य उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया मन तो म्हणून मराठी माध्यमाच्या मुलांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण का इथं जरी टेक्स्ट इंग्रजीमधून मी जरी घेतला असला तरी तुम्हाला एक्सप्लेनेशन मात्र मी मराठीतून देणार आहे आणि प्लस हिंदीमधून देणार आहे म्हणून मराठी हिंदी, हिंदी आणि इंग्रजी अशा प्रकारच्या तिन्ही लँग्वेजेसमध्ये आपण हा युनिट व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत कारण का हिंदीमधून सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश की महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये हिंदीमधून विद्यार्थ्या अभ्यास करता। हिंदी हिंदी हिंदी, अभ्यास करतात हिंदीमधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतं त्यांच्या परिसरामध्ये हिंदी बोलली जाते म्हणून आपण महाराष्ट्रातलीच असल्यामुळे मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही लँग्वेजमधून आपण अभ्यास अभी हम पढ़ने वाले है मराठी हिंदी और इंग्लिश टेक्स्ट ह्या इंग्रजी और एक्सप्लेनेशन में मराठी और हिंदी में दे दूंगा चलो तो अभी हम देखते हैं उष्माग्राही आनी उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया ज्यादा में मतलब जाता एंडोथर्मिक एंड प्रोसेस क्या है यहा? प्रोसेस है ये प्रोसेस एंड देखो प्रोसेस एंड रिएक्शन ये प्रोसेस एक है और रिएक्शन है यहां मैंने आपके लिए एक डायग्राम देके रखी है एक छोटी सी फोटो देके रखी है आपके लिए इसमें क्या है देखो हीट एक्सोथर्मिक, एक्सोथर्मिक बोले तो क्या है जो एरो है ना यहाँ आप एरो देख रहे होंगे ये जो एरो है ना देखो ये जो एरो है आउटर साइड में आ रहा है यानी कि ये जो यहां जो प्रोसेस चल रही है इसमें से हीट बाहर दी जाती है यानी कि यहाँ हीट इवोल्यूशन होता है इथे उष्णतेचं उस, उत्सर्जन होता म्हणजे उष्णता बाहेर फेकली जाते आणि जर आपण यामध्ये जर पाहत असाल तर इथे मात्र ऍरो या जे काही तुम्हाला जे काही दिलेलं आहे जे छोटासा पॉट दिलेला आहे ओके यामध्ये हिट या म्हणजे रिॲक्शनकडे जो अॅरो आहे तो रिॲक्शनकडे आहे म्हणजे हा ही रिॲक्शन काय करते हिट ही? ॲब्सॉर्ब करते ओके म्हणजे हा जो काही कोनिकल फ्लास्क तुम्हाला इथे दिलेला आहे हा कोनिकल फ्लास्क जी का रिएक्शन घड़ते ती रिशन इत करते हीट एब्सॉर्ब करते हो पहा कूलर दैन सराउंडिंग इत जी प्रक्रिया आते ही सराउंडिंग पेक्षा मधला भाग थोड़ा सा ठंड अतो मन सराउंडिंग हिट घी जर यहाँ जो होता है हॉटर दैन सराउंडिंग इसका मतलब है ये सराउंडिंग से हीट लेता है ये हीट सराउंडिंग से हीट क्या किया जाता है लिया जाता है इसीलिए हम इसे क्या कहते हैं हॉटर देन सराउंडिंग ओके तो चलो आगे का पार्ट देखते हैं हम क्या है हीट इज एब एंड गिवन अवे इन वेरियस प्रोसेस एंड रिएक्शन हीट ही के लिए जाते हीट इज एब्सॉर्ब्ड हीट एब्सॉर्ब की जाती है यहां किस लिए देखो हीट इज एब्सॉर्ब्ड एंड गिवन अवे हीट इज ऑब्सॉर्ब ये जो प्रोसेस होती है हीट कहीं जगह एब्सॉर्ब की जाती है और कई जगह हीट इवॉल्व्ह की जाती है। के जाते म्हणजे बऱ्याच वेळेस उष्णता काय केली जाते म्हटलंय उष्णता घेतली जाते आणि उष्णता दिली पण जाते म्हणजे उष्णता देणे आणि घेण्याची प्रक्रिया यामध्ये इथं घडत असते ओके मग आता पुढे काय सांगूया आपण पहा दे मराठीमधून काय दिले ते आपण इथं पाहूया आता मराठीतला काय टेक्स्ट आहे पहा आपल्या पुस्तकामध्ये एक 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 पॉईंट तुम्हाला मी इथं समजावून सांगत आहे काय विविध प्रक्रिया व अभिक्रियामध्ये उष्णतेचे आदान प्रदान होते आदान प्रदान म्हणजे देणे घेणे होत असते देणे घेण्याची प्रक्रिया होते त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियांचे दोन प्रकार पडतात जसं इथं सांगितलेलं आहे काय सांगितले तुम्हाला वेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन देखो वेरियस प्रोसेस अँड अकॉर्डिंगली द प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक म्हणजे इथं काय होतं उष्णता देण्या घेण्याच्या प्रक्रियेनं याचे दोन प्रकार पडतात म्हटले दोन प्रकार पडतात मग एक होते प्रथम उष्माग्राही त्यानंतर उष्मादायी अभिक्रिया पाहू म्हटले इथं काय म्हटले पहा लक्षात घ्या प्रथम उष्मा आता एक एक टप्प्याने पाहणार आहोत आपण ते यांचे जे दोन टप्पे पडतात किंवा दोन क्राची सांगितलेले आहेत एक आहे एंडोथर्मिक आणि एक एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक उष्णता देणे घेण्याची प्रक्रिया आता इथे एक शब्द मात्र लक्षात ठेवा आवर्जून लक्षात ठेवा कोणता एक्झो म्हणजे उष्मादायी एक्झो म्हणजे देणे बाहेर फेकणे एक्झॉट फॅन माहिती आहे ना तुम्हाला एक्झॉट फॅन किचनला वगैरे एक्झॉट फॅन बसवलेला असतो आणि तो काय करत असतो रूम जर काही दुरळा असेल फोडणी दिल्याच्या नंतर जो काय तेलकट भाग असेल धूर असेल तो काय करत असतो बाहेर फेकतो म्हणून याला काय म्हणतो आपण एक्झो एक्झॉट फॅन तशा स्वरूपामध्ये ही रिॲक्शन कोणती असते एक्झोथर्मिक असते थर्मिक म्हणजे उष्णता थर्मल पॉवर प्लांट असे म्हणतो आपण थर्मल पॉवर प्लांट थर्मल पॉवर प्लांट काय करत असतो उष्णता बाहेर फेकत असतो ओके मग अशा प्रक्रियेमध्ये एंडोथर्मिक अँड एक्झो थर्मिक अशा प्रकारची एक्झोथर्मिक म्हणजे उष्णता बाहेर फेकली जात असते ओके आणि मग आता पुढं सांगूया हीट फ्रॉम आउटसाईड इज अपसॉड पा लक्षात घ्या एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस या दोन प्रोसेस तुम्हाला इथे मला सांगायचे आहेत मग आता काय पाहूया आपण इथं पहा हीट फ्रॉम आउट साइड इज ॲब्सॉर्बड आऊट काय केली जाते ऍब्सॉर्ब केली जाते म्हटलंय हीट इथं शोषली जात असते ओके ओके मग आता इथं काय काय बा हीट फ्रॉम आउटसाइड इज एब्सॉर्ब ड्यूरिंग सम फिजिकल चेंजेस लक्ष्य भौतिक बदल होता उष्णता शोषली जाते मैं उदाहरण को तो सामते हैं तुम्हारा बर्फ है यू नो तो you know, बर्फ आपको पता है जो आइस वगैरह होता है बर्फ होता है अगर वो बर्फ है अगर उसे हम हीट देते हैं तो धीरे 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 वो पिघल जाता है ठीक है ना वो पिघल जाता है यानी कि आइस का कन्वर्जन पानी में होता है दिस इज द फिजिकल चेंज ओके और आगे देखिए आगे क्या है मुझे पहा लक्ष्य गई तो क्या मतलब बर्फ ओके हीट फ्रॉम आउटसाइड इज ड्यूरिंग सम फिजिकल चेंजेस कुछ फिजिकल चेंजेस होते हैं और उसकी तरह उसकी मदद से इस तरह से कुछ प्रोसेस आपको देखने को मिलते हैं देखो एक है मेल्टिंग ऑफ आइस या बर्फ वितरने ओके डिजोल्यूशन ऑफ पोटेशियम नाइट्रेट इन वाटर पोटॅशियम नायट्रेट पाण्यामध्ये जर विरघळला पाण्यामध्ये जर विरघळला तर तुम्हाला काही बदल पाहायला इथे मिळत असतात ओके okay? मग आता हे कोणते झाले भौतिक बदल सांगतोय आपण भौतिक बदल आणि या ठिकाणी उष्णता शोषली जाते उष्णता शोषली जाते यांना आपण एंडोथर्मिक प्रोसेस असे म्हणतो धीज आर कार्ड ॲज एंडोथर्मिक प्रोसेस यांना काय म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेस असे म्हणतो ओके okay? आणि म्हणून फॉर दीज आर एंडोथर्मिक प्रोसेसेस यांना आपण कोणत्या प्रोसेसेस म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेसेस असे म्हणतो म्हणजे एक्झो एक्झो म्हटल्या त्यानंतर उष्णता देतो आणि एंडो म्हणजे उष्णता घेतो लक्षात घ्या उष्णता घेतो उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं बर्फ वितळणे उष्माग्राही आहे त्यानंतर डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचं पाण्यामध्ये आपण जर डिझॉल्व्ह केला तर दिस इज अल्सो दिस इज अल्सो दिस इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन ऑर एंडोथर्मिक प्रोसेस पा दीज आर प्रोसेसेस तर या कोणत्या प्रोसेसेस आहेत एंडोथर्मिक प्रोसेसेस आहेत म्हणजे त्या उष्मा ग्राही आहेत लक्षात घ्या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या तुमच्या डोक्यामध्ये सतत एक प्रश्न निर्माण मराठीमधून पट परफेक्ट लक्षात ग्राही म्हणजे घेणे आणि दाई म्हणजे देणे मराठीमध्ये पटकन लक्षात येतं पण इंग्रजीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते एंडो एंडो म्हटलं की तो घेतो एक्झो म्हटलं की देतो एवढं लक्षात एक्झो एक्झो एक्झॉट फॅनचं उदाहरण लक्षात घ्यायचं या ठिकाणी ओके जे जे विद्यार्थी लाइव आहेत ओके त्या सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग गुड नाईट ओके okay, जे पुन्हा रात्री पाहतील व्हिडिओज तुम्ही म्हणाल सर आता तर सकाळ आहे तुम्ही गुड नाईट कसे म्हणता गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट सबकोच नमस्कार सश्रीकाल जय हिंद त्यानंतर खुदा फिस वगैरे काय असतं ना ते पूर्णतः अ मुस्लिम बंधू बांधव जे म्हणतात त्या पद्धतीने ओके okay, ते सर्व सर्व सर्वांना आणि एक लक्षात घ्या व्हिडिओ कधीकधी मला यायला उशीर होत असतो कारण का इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो माझ्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लम असू शकतो लॅपटॉपचा प्रॉब्लेम असू शकतो कधी कधी माझा प्रॉब्लेम असू शकतो कारण का या सगळ्या प्रॉब्लेमला मला फेस करून इथं तुमच्या समोर यायचं असतं आणि तुम्हाला फक्त मोबाईलचं बटन क्लिक करायचं आणि मोबाईल समोर धरून बसायचं असतं आणि आल्याबरोबर म्हणतात सर सुरू करा स्टार्ट प्लीज स्टार्ट प्लीज किती उशीर झाला सर आठ वाजून पाच मिनिट झाले सर आठ वाजून एक मिनिट झाला सर आठ वाजून दहा सेकंद झाले आणखी पण सुरू नाही तुमचं आणि तुम्ही कशी असता माहिती आहे घरी निवांत बेडवर पडलेले असता मोबाईल असा समोर धरलेला असतो तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेलं असतं तरी पण लिहून घेत नाहीत असा मोबाईल समोर धरलेला असतो पायाची आडी मारलेली असते आणि वजनात बसून असा मोबाईल पाहतात आणि तो म्हणतो स्टार्ट प्लीज किती उशीर झाला आठ वाजून दहा सेकंद झाले लक्षात इथं भरपूर प्राब्ल कधी मला आठ वाजून पंधरा मिनिट होतील कधी आठ पंधरा होतील पंचवीस होतील तीस होतील एखाद्या वेळेस मी आठ वाजता येणार पण नाही पण त्यासाठी तुम्ही काय करायचं असतं व्हिडिओ आठ वाजून समजा नऊ दहा अकरा वाजता समजा नंतर कधी तुम्ही चॅनलवर यायचं असतं पुन्हा क्लिक करून पाहायचं असतं चॅनलवर आणि व्हिडिओ अपलोड झाला आहे का तो पाहायचा असतं कधी कधी नोटिफिकेशन येतसुद्धा नाही तुम्हाला नोटिफिकेशन येतसुद्धा नसतं मग त्यासाठी तुम्ही काय करायचं असतं की आजचा व्हिडिओ आपण पाहिला नाही तर पटकन चॅनलवर जायचं आणि व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये पाहायचं चॅप्टरच्या चा, प्लेलिस्टमध्ये निश्चित हा व्हिडिओ क्रमांकावर असतो तिथे वरच्या साईडला असेल किंवा खालच्या साईडला एकदम टॉपला असेल किंवा एकदम बॉटमला असेल मधात राहत नाही तो एकदम टॉप ऑर बॉटम तिथे चेक करायचं आणि तिथं असेल असतो पूर्णतः पाहायचा आणि तिथं नसेल तर समजायचं आज काहीतरी सरांना अडचण आलेली आहे तुमच्यासारखाच मी सुद्धा हाडा माना माणूस आहे मी सुद्धा माणूसच आहे काहीतरी अडचण असते माझी पर्सनल असू शकते काहीतरी असू शकते परंतु थोडंसं वेटिंग करत चला सर स्टार्ट प्लीज स्टार्ट प्लीज स्टार्ट प्लीज हे नाही आहे थोडंसं वेटिंग करत चला मला खूप अडचणीमधून यावं लागत असतं इथे ओके तर पहा त्यानंतर आता कधीतरी याचासुद्धा विद्युत सप्लायचा प्रॉब्लेम असू शकतो इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा प्रॉब्लम असू शकतो म्हणून तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं असतं समजा त्या टायमिंगमध्ये व्हिडिओ आला नाही तर प्लेलिस्टमध्ये जाणे आणि व्हिडिओ पाहणे आणि सातत्याने तुम्ही ते तुमची गरज आहे ती लक्षात द्या तुमची पण गरज आहे अभ्यास करण्याची माझा जरी लाई येऊन तुम्हाला शिकवण्याचं असलं तर तुमचीसुद्धा गरज आहे ती शिकण्याची मग शिकायचं चा कसं चॅनलवर जायचा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये पाहायचा प्लेलिस्टमध्ये नसेल तर इकडं याच्यामध्ये पाहायचा होममध्ये होममध्ये गेलात की नंतर व्हिडिओमध्ये जायचं आणि व्हिडिओमध्ये गेलात की व्हिडिओ सगळे व्हिडिओ फिजिक्स केमिस्ट्री अकरावी बारावी दहावी सगळे क्रमांकाने व्हिडिओ असतात तिथे आणि मग तुम्हाला माहीत असतो तो टायमिंग काय आहे एवढ्या एवढ्या टायमिंगमध्ये सरांचा व्हिडिओ येऊ शकतो तर त्या तेवढ्या टायमिंगमध्ये तो व्हिडिओ तिथं सर्च करायचा चॅनलवर असतोच जर मी अपलोड केला असेल आणि जर अपलोड केलेलं नसेल तर नसेल परंतु तुम्ही सुद्धा तसदी घेत चला की अपलोडेड व्हिडिओ पाहण्याची तसदी घेत चला जण विद्यार्थी काय करतात की डायरेक्ट चॅनलची लिंक असते त्यांच्याकडे लाईव्हची लिंक असते त्या लाईव्हच्या लिंकवर जातात आणि तिथंच वाट पाहत बसतात असं नसतं तुम्हाला दुसरेसुद्धा नोटिफिकेशन तुम्ही लाईव्हच्या लिंकवर क्लिक करून पाहता आणि तुम्ही तिथेच बसता तिथेच पात वाट पाहत बसता आणि कधी कधी मी डायरेक्ट मोबाईलहून लाईव्ह येत असतो तुम्ही तिथं वाट पाहत असता आणि मी मात्र लाईव्ह तिकडून आलेलं असतं आणि मग तुम्ही इकडेच वाट पाहत बसता आणि माझं लाईव्ह चालू असतं हा प्रकार होता कामा नाही मोबाईलहून सुद्धा बऱ्याच वेळेस मी येत असतो अडी अडचणीला ओके कारण का इंटरनेट आहे यामध्ये खूप अडचणी असतात चला आता आपण काय पाहूया तुम्हाला सांगितले मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर इथं ऑन दी ऑदर हँड दी हीट इज पा लक्षात घ्या उदाहरण सांगितलं तुम्हाला मेल्टिंग ऑफ आईस सांगितलेलं आहे वगैरे वगैरे ओके गिव्हिंग अवे सम फिजिकल चेंजेस काही फिजिकल चेंजेस आता पुढे सांगतोय आणखीन ओके ऑन दी ऑदर हँड इथं सांगितलं तुम्हाला बर्फ वितळण्याचे सांगितलेलं आहे डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर सांगितलेलं आहे देअरफोर दीज आर एन्डोथर्मिक प्रोसेसेस तर या कोणत्या प्रोसेसेस आहेत म्हटलंय एन्डोथर्मिक प्रोसेसेस प्रोसेसेस आहेत दीज आर एडोथर्मिक processes. ओके okay, यांना आपण एंडोथर्मिक प्रोसेसेस असे म्हणतो आता पुढची हेडिंग पाहतोय आपण ऑन द अदर हँड ऑन द ऑदर हँड हीट इज गिवन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस आणि काहीमध्ये हीट काय होत असते बाहेर सुद्धा फेकली जाते म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे बाहेर सुद्धा फेकली जाते काही एक्झाम्पल मध्ये मग आता बाहेर फेकली जाते तर असे कोणते एक्झाम्पल असतील तर ते सुद्धा आपण तुम्हाला मी इथे एक्झाम्पल देत आहे ते कोणते कोणते आहेत पहा ओके तर पहा फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर पहा लक्षात घ्या फॉर्मेशन ऑफ आईस बाहेर फेकली जाते आणि बाहेर फेकल्यामुळं पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होण्यासाठी ही प्रक्रिया इथं आपणास उपयोगाला येत असते पहा लक्षात घ्या ओके फॉर्मेश फॉर एक्झाम्पल ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे रिॲक्शन पासून बाहेर सुद्धा जाते ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस काही भौतिक बदल होत असताना मग कोणते फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर पाण्यापासून बर्फात रूपांतर होत असणार होत असताना उष्णता काय केली जाते बाहेर फेकली जाते आणि बाहेर फेकली जात असल्यामुळे अशा प्रकारचं एका बर्फाचं रूपांतर पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत असतं ओके बरेच जण मला प्रश्न दे विचारत आहेत उष्णता सांगतोय ना बेटा तेच सांगतोय ना आतापासून तेच उदाहरण सांगतोय प्रश्न विचारला बघा कृष्णा जामदार कृष्णा जामदारने प्रश्न विचारलेला उष्मादायी म्हणजे काय आणि आतापर्यंत तेच ओरडतोय तेच ओरडतोय तरी तो प्रश्न विचारतो उष्मादायी म्हणजे काय ओके okay, चला पहा लक्षात घ्या डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर देर फॉर डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईडचं पाण्यामध्ये विरगळलेलं पाण्यामध्ये विरघळत असतात लक्षात घ्या डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये जर डिझॉल्व्ह केला तर हिट इव्हॉल्व्ह करता आहे हीट बाहेर फेकता आहे देर फोर दीज आर एक्सोथर्मिक प्रोसेस एक्सोथर्मिक प्रोसेस मुझे परमेश्वर देते ने अभी भी एक प्रश्न पूछा है सर आप अन अकाडमी पर टीच कर रहे हो क्या ओके मैं अन अकाडमी पर भी टीचिंग कर रहा हूं जो बच्चे आएंगे तो उस वक्त मैं एक आज क्या करें आप बच्चे जो दसवीं के बच्चे हैं रेगुलर उनको मैं एक बता देता हूं कि आप ऐप डाउनलोड करो आज अन अकाडमी का और अन अकाडमी का ऐप डाउनलोड करने के बाद आप फ्री क्लासेस है फ्री क्लासेस है तो फ्री क्लासेस का टाइम वगैरह मैं लाइव सेशन लेके मैं आपको बता दूंगा एक शायद दोपहर एक के आसपास मेरे साथ आप लाइव आ सकते हैं आज फ्री क्लासेस है आठ दिन फ्री क्लासेस है उनके अन अकाडमी पे आठ दिन फ्री क्लासेस आपको मिलने वाले हैं वो भी क्लासेस आप अटेंड करो वो भी क्लासेस अटेंड करो उसका टाइम वगैरह मैं डिटेल में आपको दोपहर में एक दोपहर में एक तकरीबन एक बजे सब बच्चे लाइव आ जाइए सब बच्चे एक बजे लाइव आ जाइए सब बच्चे अनअकेडम यानी कि यहां आ जाइए अपने जीनियस साइंस पे आ जाइए उसके बाद मैं अन अकेडेमिक के बारे में पूरा का पूरा इंफॉर्मेशन मैं आपको बता देता हूं बता देता पूरा इंफॉर्मेशन उस वीडियो में मिलेगा ओके पूरा एक बजे मिलेगा चलो देन फॉर एग्जाम्पल फॉर्मेशन ऑफ आइस देयर फॉर दीज आर एक्जोथर्मिक प्रोसेसेस इन्हें क्या कहते हैं हम एक्जोथर्मिक प्रोसेसेस कहते हैं ओके चलो

आपको यहां एग्जांपल बता रहा हूं हमारे मराठी के बुक में क्या दिया गया है देखो वो भी मैं आपको समझाता हूं क्या है भौतिक बदल पा पाण्यात पासून बर्फ तयार होणे सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे हे सुद्धा काय आहेत एक्सोथर्मिकचे एग्जांपल आहेत हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते ओके सहज सल्फ्यरिक आम्लाचे पाण्याचे विर विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकली जाते पण ही रिॲक्शन करत असताना शिक्षकांच्या उपस्थितीमध्येच करावी लागते सर आप पवन वाघ अकॅडमीला ओळखता का हो मित्रा ते माझे खूप जवळचे मित्र आहेत जवळचे मित्र आहेत एके दिवशी सरसुद्धा आपल्या चॅनलवर लाईव्ह येतील आणि मीसुद्धा त्यांच्या लाईव्ह चॅनलवर एके दिवशी लाईव्ह जाईन ओके ते सुद्धा पवन वाघ सर माझे खूप जवळचे मित्र आहेत खूप जवळचे मित्र आहेत तुम्ही त्यांना बिंदास त्यांचे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ त्यांचेसुद्धा पाहू शकता मॅथमॅटिक्सचं जर कोणाला काय अडचण असेल तर पवन वाघ सरांना निश्चितच तुम्ही त्यांच्या मॅथमॅटिक्सचे व्हिडिओज तुम्ही बिंदास पाहू शकता खूप चांगल्या प्रकारचं सर शिकवत असतात ओके okay. त्यानंतर पुढं काय सांगते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वाटर व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज इथं लिबरेट होते कारण का बऱ्याच वेळेस तिथे सल्फिरिक ॲसिड जर पाण्यामध्ये जर मिसळलं किंवा पाणी सल्फिरिक ॲसिडमध्ये पाणी मिसळलं तर स्फोटसुद्धा होण्याची शक्यता असते आणि म्हणून आता इथं काय सांगितलं आहे पण एक एक, 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 एक पॉईंट मराठी आणि इंग्रजी दोन्हीचे तुम्हाला समजावून सांगतोय ओके खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे सहज सल्फ्युरिक अंमलात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काच पात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ॲसिड ओतून ढवळतात म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जात नाही ओके एका क्षणी उष्णता बाहेर टाकली जात नाही म्हटले लक्षात घ्या एकदाच उष्णता बाहेर टाकली जात नाही ओके म्हणजे अशा थोड्या थोड्या स्वरूपामध्ये तिथं डिझोल्यूशन केलं जात असतं ॲज इन दी प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड शेवटी प्रश्न विचारा मला सर्वांनी कृपया Uh, मधामध्ये कोणीच म्हणजे तुम्ही अनअकॅडमीवर टीच करता आता हे सर्व प्रश्न विचारा मला शेवटी प्रश्न विचारा आता मधामध्ये काहीच कॉमेंट करू नका इतर विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतो आपली जी शिस्त आहे ती शिस्त पाळा सर्वजण आपली शिस्त काय आहे मी प्रश्न विचारल्याच्या नंतरच प्रश्नाचे उत्तर द्यायचं तुम्ही आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही केव्हा विचारायच्या व्हिडिओच्या शेवटी विचारायच्या मी पूर्णतः तुमचं क्वेश्चन अँड आन्सरचा एक पाच मिनिट घेत असतो तुम्हाला पाच मिनिट दिले जातात मी शेवटी आणि तिथे तुमचे प्रश्न विचारायचे ओके तिथे तुमचे प्रश्न विचारायचे मधामध्ये प्रश्न विचारला तर इतरांना डिस्टर्ब होत असतो ओके चला ॲज अ रिझल्ट वॉटर गेट्स इवपरेटेड इन्स्टन्स इन्स्टन्टेनियसली हा लक्षात घ्या इन्स्टन्टेनियसली आता सांगितलं तुम्हाला इफ इट इज पोर्ड इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक आसिट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आपण जर पाणी जर मिसळलं तर काय होतं अचानक स्फोट होतो अचानक उष्ण उष्णता बाहेर पडते आणि स्फोट होण्याची शक्यता असते विच मे कॉज ॲन ॲक्सिडंट आणि अशामुळं एखादा अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते याने की ऍक्सिडेंट बी हो सकता आहे ॲक्सिडेंट बी हो सकता आहे जे मराठी माध्यमाची मुलं असतील ते माझ्याकडे इथं पुस्तक कॉम्प्युटरवर ओपन करून ठेवलेलं असतं मी बरं का पूर्ण ओपन करून ठेवलेलं असतं आणि पूर्ण ते तिकडलं इकडचे दोन्हीचेही पॉइंट मी तुम्हाला सांगत असतो ओके मग आता पुढे काय सांगताय टू अवॉइड धिस अगर इस तर का डेंजर अगर अवॉइड करना आहे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन अ ग्लास कंटेनर अमाऊंट ऑफ वॉटर पाणी ग्लास कंटेनर कंटेनर लिया जाता है अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड स्मॉल क्वांटिटी ऑफ एक छोटासा अमाऊंट स्मॉल क्वांटिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ॲट अ टाइम इज ॲडेड विथ स्ट्रिंग सल्परिक स्मॉल स्मॉल क्वांटिटी ऑफ कितना ऍसिड किती बात स्मॉल क्वांटिटी थोडा थोडासा ड्रॉप बाय ड्रॉप बोले तो नाही तर नाहीतर एखादी छोटीशी धार धरली जाते पण कशावर ग्लास रॉडवर धार धरली जाते असं ओतत असताना समजा असा ग्लास रॉड असतो आणि बॉटल त्याच्यावर धरली जाते आणि ओतत असताना हळूहळू हळूहळू त्यामध्ये ढवळ जातं या स्वरूपामध्ये हा ग्लासा कंटेनर असतो एक ग्लास रॉड मधामध्ये असा तिरपा धरला जातो आणि यावर एक ऍसिड सल्परिक ऍसिड या टोक टेकवलं जातं त्याचं जास्त ना बॉटलचं टोक बॉटलचं टोक असं या ग्लास रॉडवर असेल इथं टेकवलं जातं हात असा वर धरला जातो असा वरच्या साईडला धरला जातो इथं रॉड लांब असतो आस असा आणि याच्यावर बॉटल टेकवली जाते असे तोंड बॉटलचं आणि इथून बारीक धार ठेवली जाते आणि हळूहळू हळूहळू ढवळत ढवळत थोडंसं ॲड केलं जातं ढवळ जातं थोडंसं टाकलं जातं ढवळ जातं अशा पद्धतीची प्रक्रिया केली जाते आणि अचानक भडकन जर उठलं ओतलं तर स्फोट होण्याची शक्यता असते ॲक्सिडंट होण्याची शक्यता असते आणि पहा सल्फ्युरिक ॲसिड ॲट अ ॲट अ टाइम इज ॲडेड विथ स्ट्रिंग स्ट्रिंग तर स्टरिंग बोले तो स्टरिंग बोले तो उसे ढवळ जातं त्याला ओके एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते म्हटलं ओके आता पुढे काय सांगितलं यामध्ये पहा तर देअर फॉर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हिट इज लिबरेटेड ॲट अ टाइम हळुवारपणे आपण जर त्यामध्ये जर ॲड केला यानी की आपने अगर धीरे 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 अगर आपने शुरू किया सुरू उसमें बहुत थोडा 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 एडिशन ॲडिशन जाता है यानी की थोड़ी थोडीशी हिट ज्यादा एकदम असा हीट बाहेर नाही आती ओके देखो मेर पिछे मैदे हे रिॲक्शन आपको ये आयोग ट्रायदिस का है यानी कि हे करून पहा म्हटलं हे करून पहा मात हे जर करून पहा म्हटल्यानंतर आता इथं मी इथं घ्यायचं विसरलो करून पहा हे करून पहा ओके आता काय करून पाहायचे आपल्याला अपॅरटस अपॅरेटस म्हणजे साहित्य अपरेटस, अपरेटस म्हणजे साहित्य ओके okay, आता काय काय साहित्य घ्यायचेत प्रश्न कॉमेंट करू नका कृपया आता कॉमेंट करू नका बाळांनो मित्रांनो कॉमेंट करू नका आता आता फक्त लक्ष देऊन ऐका व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर तुमच्या अडचणी मला विचारा मधातच मला देता येणार नाहीये ओके okay, मग आता काय टू प्लास्टिक बॉटल्स टू प्लास्टिक बॉटल्स मेजरिंग सिलेंडर क्या क्या साहित्य इसमें ऍपराटस देखो ऍपराटस बोलतो साहित्य टू प्लास्टिक बॉटल दो प्लास्टिकी बॉटल लिए जात आहे मेजरिंग सिलेंडर मेजरिंग सिलेंडर बोले तो मेजरिंग सिलेंडर याला म्हणतात मोज पात्र मोजपात्र म्हणजे एक मेजरिंग छोटंसं सिलेंडर असतं टेस्ट ट्यूब सारखं एक छोटंसं सा अशा पद्धतीचं हे मेजरिंग सिलेंडर असतं हा पहा याला अशा पद्धतीने खालच्या साईडने या स्वरूपाचं हे दिलं जातं ओके अशा पद्धतीने हे दिलेलं असतं ओके आणि मग यामध्ये अशा पद्धतीचे मेजरिंग सिलेंडर असतं या स्वरूपामध्ये ही प्रक्रिया असते त्याची आणि याच्यावर मार्किंग केलेली असते याच्यावर मार्किंग केलेली असते मार्किंग म्हणजे दहा एम एल पंधरा एम एल वीस एम एल शंभर एम एल वगैरे अशा प्रकारची एम एलवर इथं मार्किंग केलेली असते दहा एम एल असेल वीस एम एल असेल ट्वेंटी एम एल असेल वेगवेगळ्या पद्धतीची मार्किंग असते आणि याच्यामध्ये हे ओतलं जातं इसमे पोर किया लिया जात आहे मेजरिंग सिलेंडर याला आपण मोज मात मोज पात्र म्हणतो त्यानंतर थर्मोमीटर थर्मोमीटर म्हणजे थर्मामीटर असतं टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो थर्मामीटर ओके तापमापी म्हणतो आपण त्याला आणि त्याचं टेम्परेचर मोजण्यासाठी यामध्ये म्हणा हे मेजर मेजरिंग सिलेंडर ज्यामध्ये आपण ओततो त्यामध्ये थर्मामीटर बसवलेला असतो ज्यामध्ये जो कोनिकल फ्लास वगैरे असतो ना कोनिकल फ्लास वगैरे त्यामध्ये तो थर्मामीटर थर्माीटर आप नर एड करते एसिड वगैरह सग के पोटैशियम नाइट्रेट केमिकल्सलियम नाइट्रेट उसके बाद है सोडियम हाइड्रोक्साइड और उसके बाद है वाटर कौन सा कौन सा है पोटैशियम नाइट्रेट पोटैशियम नाइट्रेट के एन ओ थ्री उसके बाद सोडियम हाइड्रोक्साइड बोले तो एन ए ओ एच और उसके बाद वाटर ये लिए जाते हैं क्या होता है देखो सोडियम हाइड्रोक्साइड बीइंग करोजिव सोडियम हाइड्रोक्साइड बहुत करोजिव होता है बोले तो अगर आपके स्किन के ऊपर पड़ती है तो स्किन जल जाती है इसलिए बहुत ही हैंडलिंग uh, बहुत केयरफुली करना पड़ता है हैंडल इट केयरफुली इन प्रेजेंस ऑफ टीचर ये टीचर के प्रेजेंस में ही ये किया जाता है ओके okay? ठीक है तर चैटिंग वगैरह करू ना का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत याला पाठवायला मात्र मुळीच विसरू नका कारण का तुम्ही जर लाईक केलात ना तुम्ही जितके लाईक करता जितके व्हिडिओवर जास्त लाईक असतात तितकी माझी एनर्जी वाढते तितकी एनर्जी वाढते आणि तितके जास्तीत जास्त व्हिडिओज मला बनवण्याची एक ऊर्जा मिळत असते लक्षात घ्या ओके आता पाहूया आपण याची प्रोसिजर काय काय सांगितले तुम्हाला प्रोसिजर म्हणजे याची जे प्रक्रिया आहे ओके okay, कशा पद्धतीने ही रिॲक्शन आपण कॅरी करत असतो ते आपण इथं एका एका पॉइंटच्या आधारे इथं आपण पाहूया आता कसं पाहायचं पहा okay, ओके आता ही प्रक्रिया एक कृती प्रोसिजर म्हणजे काय आहे कृती आहे तर कृती कशी करायची पहा या ठिकाणी टेक हंड्रेड एम एल वॉटर इन इच ऑफ टू प्लास्टिक बॉटल हे पहा दोन प्लास्टिक बॉटल्स दिलेले आहेत प्रत्येक बॉटल प्लास्टिकच्या दोन बॉटलमध्ये प्रत्येकी शंभर एम एल पाणी घ्या म्हटलं दोन्हीकडे ओके मराठी इंग्रजी दोन्ही जितकं जमेल तितकं मी वाचून सांगण्याचा प्रयत्न करेन टेक हंड्रेड यम एल वॉटर इन इच ऑफ टू प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक बींग इन्सुलेटर ऑफ हिट प्लास्टिक जे प्लास्टिक असतं ना हे इन्सुलेटर ऑफ हिट इन्सुलेटर ऑफ हिट म्हणजे त्यामधून उष्णता बाहेर फेकली जात नाही प्लास्टिक हे उष्णता रोधक असल्यामुळे उष्णतेचा राहस टाळता येतो तिथून उष्णतेचा रास होत नाही द डिसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड डिसिपेशन म्हणजे जो लॉस होतो जो रास होतो तो लॉस पूर्णतः टाळला जातो कशामुळे प्लास्टिक बॉटलमुळे जर दुसरं लोखंड वगैरे वापरला तर तो, तो लवकर हीट लॉस करतो ओके ठीक आहे पुढचा पॉईंट नोट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द प्लास्टिक बॉटल जे काही वाटर घेतलं आपण त्या प्लास्टिक बॉटलमध्ये त्या प्लास्टिक बॉटलचं काय करा तापमान नोंदवा म्हटलं म्हणजे ए आणि बी अशा प्रकारच्या दोन प्लास्टिक बॉटल बॉटल आणि दोन्ही मध्ये आपण पाणी घेतलंय किती घेतलेलं आहे वी हॅव टेकन हंड्रेड एम एल वॉटर इन इच टू प्लास्टिक बॉटल्स तो प्लास्टिक बॉटल मी लिए आहे ठीक आहे नो द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बॉटल्स और उसके बाद पुट फिफ्टी ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट सॉरी फाईव्ह ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट इन दी बॉटल अँड शेकवेल एका बॉटलमध्ये काय करा म्हटलंय पाच ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट घ्या आणि त्या बॉटलमध्ये टाकून त्याला काय करा ढवळा ठीक आहे नोर दी टेम्परेचर ऑफ द सोल्यूशन फॉर्मड आणि स्टरिंग बाद स्टर करने के बाद उसमें जो थर्मामीटर हम ऐड कर थर्मामीटर उसमें रख दो और उसके ऊपर कितना रीडिंग आता है टेम्परेचर कितना आता है उसका नोट करने के लिए आपको कहा गया है क्या है नोट टेंपरेचर ऑफ सॉल्यूशन फॉर्मड ठीक है एंड देन पुट फाइव ग्राम सोडियम हाइड्रोक्साइड एन एच इन दी अदर बॉटल दूसरी बॉटल में बी बॉटल में क्या करें फाइव ग्राम ऑफ सोडियम हाइड्रोक्साइड डालने के लिए कहा गया है। शेक दी बॉटल वेल और वो भी बॉटल क्या करे शेक करे शेक मंजे क्या ला एंड नोट नोट टेंपरेचर और बी का भी टेम्परेचर आप क्या करेंगे नोट करेंगे दोनों का ही टेम्परेचर आप नोट करो पोटेशियम नाइट्रेट ये जो फार्मूले है ना ये फार्मूले आप याद रखें क्योंकि इसके ऊपर बहुत बार बोर्ड में क्वेश्चन पूछे जाते हैं ऑब्जेक्टिव क्वेश्चंस आते हैं और उसके ऊपर नीट जी में भी क्वेश्चन पूछे जाते हैं यही तो ऑब्जेक्टिव क्वेश्चन होता है ऑब्जेक्टिव दूसरे क्वेश्चंस को ही दूसरे नहीं होते इसके ऊपर ही क्वेश्चन पूछा जाता है यानी कि हर एक सेंटेंस के ऊपर ऑब्जेक्टिव क्वेश्चन तैयार हो सकता है इसलिए आप क्या करेंगे ईच एंड एवरी क्वेश्चन का थोड़ा सा कॉन्सेंट्रेशन देखिए पढ़ाई करो ओके okay? चलो ट्राई दिस में और नेक्स्ट का पॉइंट मैं आपको बता रहा हूं क्या देखो इन दी फर्स्ट बोटल यानी कि ए बोटल जिसमें हमने पोटेशियम नाइट्रेट लिया था प्रोसेस ऑफ डिझोलुशन ऑफ पोटाशियम नाईट्रेट टू प्लेस वाईल इन देकंड बॉडल दोसेस ऑफ डिझोलूशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड ए मे पोटॅशियम नाईट्रेट का डिझोल्युशन होता है और बी मे पोटॅश सोडियम हायड्रॉक्साइड का डिझोल्युशन होता दोनो मेही डिझोल्युशन होता डिझोल्युशन म्हणजे विरगळण्याची प्रक्रिया या दोघांमध्ये सुद्धा घडत असते दोन्हीमध्येही विरगळत असतात ते काय म्हंटल के ओ थ्री पहा लक्षात घेत काय सांगितलं पहिल्या बॉटलीतील पोटॅशियम नायट्रोट पाण्यात विरळणी ही प्रक्रिया घडली तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडली म्हणले तुमच्या निरीक्षणानुसार यातील कोणती प्रक्रिया उष्मादायी व कोणती प्रक्रिया उष्माग्राही असेल असं म्हटलेलं आहे यापैकी कोणती असेल उष्माग्राही आणि कोणती उष्मादाही असेल ओके okay, आणि मन इथं म्हटलंय ॲज पर आवर युअर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज अँड एन्डोथर्मिक प्रोसेस कोणती एक्झोथर्मिक असेल आणि कोणती एन्डोथर्मिक यांचं एक्सप्लेनेशन वर सुरुवातीला दिलेलं आहे तुम्हाला एन ओ एच एखादा बॉटलमध्ये जर टाकलात तर तो विगरसली रिॲक्शन करतो करजी आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि तो जर ॲड केला तर तो उष्णता डोनेट करतो तो उष्णता ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ रिझोल्युशन ऑफ के एन ओ थ्री इन वॉटर हीट फ्रॉम दी सराउंडिंग इज ॲब्सॉर्ब सराउंडिंग कडून तो हीट घेत असतो अँड दे फॉर द टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस रिझल्टिंग सोल्युशन इज लेस ओके टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस त्याचं टेम्परेचर काय होतं कमी होतं द प्रोसेस इन विच द हीट इज ॲब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाईड इज कार्ड ॲज एन्डोथर्मिक प्रोसेस और कोणसी रिएक्शन की एंडोथर्मिक प्रोसेस कहते देखो एज पर आवर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज अँड एंडोथर्मिक प्रोसेस तर अशा पद्धतीने केनोथर्मिकची जी रिॲक्शन असते त्याला म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणत असतो एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो आणि पुढं म्हटलं फेन सॉलिड एनिओ सोडियम हायड्रॉक्साइड इज डिझॉल्ड इन वॉटर एंडोथर्मिक लक्षात घ्या एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक एंडोथर्मिक म्हणजे उष्माग्राही तो उष्णता परिसराकडनं तो उष्णता घेत असतो म्हणून इथं म्हटलंय काय सांगतो तुम्हाला पहा तर देन उष्णता के एनओ के एनओ फो केनओ थ्री विघडण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते परिसर म्हणजे सरावडिंग त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते कमी होते त्याची ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया म्हणतात कोणती प्रक्रिया म्हणतात उष्माग्राही त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असे म्हणतो एंडोथर्मिक आणि ज्यामध्ये रिॲक्शन हीट बाहेर सोडली जाते इव्हॉल्व केली जाते इव्हॉल्व्ह केली जाते त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस असे म्हणतो दॅट इज कार्ड ॲज एक्झोथर्मिक जेव्हा प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियांना उष्मादायी प्रक्रिया असे म्हणतात दॅट इज कार्ड ॲज उष्मादायी त्याला आपण उष्मादायी असे म्हणतो काही शंका आहे का तुम्हाला यामध्ये आहे कसल्याच प्रकारची शंका नसेल ठीक आहे मला वाटतं की सर्वांनाही परफेक्टरित्या समजलेलं असेल तर या व्हिडिओच्या नंतर आपण पाहणार आहोत उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया तर अशा स्वरूपामध्ये एक आपण ही जे प्रोसेस आहे ही जे प्रक्रिया आहे एका प्रॅक्टिकलच्या आधारेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या पाठीमागच्या साईडला समजा एक अशा पद्धतीचं इथं आपण समजा हे जर ए आहे धरा समजा हे ए आहे हे काय आहे, आहे। का समजा हे ए दिस इज ए अँड दिस इज दी बी हे ए आणि हे बी आहे ए आणि बी आहे लक्षात घ्या ए आणि बी मग ए मध्ये उष्णता आपण इथं काय सांगितलं के एन ओ के एन ओ थ्री आपण एमध्ये ओतलेला आहे एमध्ये के एन ओ थ्री ओतलं आणि बी मध्ये काय ओतलं आपण के एनओ थ्रीच्याऐवजी बी मध्ये ओतलं ई एन ए ओ एच ओतलेला आहे आणि या दोघांच्या रिॲक्शन तुम्हाला मी समजावून सांगितलेल्या आहेत म्हणून ही, ही आहे? जी, जी रिॲक्शन आहे माझ्या बॅक साइडला जे इथं जे तुम्हाला रिॲक्शन दिसत आहे हे पहा इथं जे तुम्हाला रिॲक्शन दिसत आहे ही बाजूची ओके तर ही कोणती रिॲक्शन आहे यामध्ये जे इथं दिस इज दिस इज दी हीट एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड दिस इज दी एंडोथर्मिक रिॲक्शन अशा स्वरूपामध्ये आपण इथं सांगितलेलं आहे काही अडचणी असतील तर निश्चितच आपण माझ्याशी कॉमेंट करून या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आपण आपल्या अडचणी मला विचारू शकता जर काही डाऊट असेल काही डिफिकल्टीज असतील तर ओके व्हिडिओला लाईक केलेला मित्रांनो व्हिडिओला निश्चित लाईक केलेलं असेल कॉमेंट पण तुम्ही करतातच ओके आणि व्हिडिओला शेअर मात्र करायला मुळीच विसरू नका कारण का जास्तीत जास्त शेअर करा कमीत कमी दहा पंधरा विद्यार्थ्याकडे तर तुमच्याकडनं प्रत्येकाकडून हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण का हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तितकंच तुम्हालासुद्धा एक समाधान लाभेल कारण का मी जसं तुमच्यासाठी तासन तास वेळ काढतो तसंच तुम्ही तुमच्या मित्रांसाठी तासन तास तर काढू नका कमीत कमी एक दोन मिनिट वेळ काढा आणि जितकं जमेल तितकं फेसबुक इंस्टाग्राम त्यानंतर टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल या सर्व सोशल मीडियावर तुम्ही याला शेअर करू शकता आप इसे शेअर करून क्योंकि सबका फायदा हो जाए है ना जैसे आपको लगता है कि मुझे सर वैसे भी और कोई बच्चे होंगे ना जब उनके तक उन तक मैं पहुंच नहीं गया होगा अभी तक तो मैं आपको रिक्वेस्ट करता आप जो जो बच्चों तक मैं अभी तक पहुंचा पहोच नहीं पाया ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मी आणखी पोहोचू शकलो नाही अशा विद्यार्थ्यापर्यंत मला तुम्ही पोहोचू शकतात आणि तुम्हीच पोहू शकता जेवढं काही चॅनलची ग्रोथ होत आहे जी काय वाढ होत आहे जे काही सबस्क्राईब वाढत असतात ते केवळ तुमच्यामुळे वाढत असतात लक्षात घ्या मित्रांनो तर दुपारी एक वाजता तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरं तुम्हाला सांगितलेलं आहे ओके सर रिपीट अगेन बॅक पॉईंट ओके तर थोडंसं दोन ते तीन वेळेस जर टॅप केला तुम्ही व्हिडिओ तर तुम्ही दहा पंधरा पंचवीस मिनिट तुम्ही बॅक जाऊ शकता आणि तुम्हाला जो जो मुद्दा समजलेला नाही तो तो मुद्दा तुम्ही परत परत पाहू शकता ओके सर यू टीच सी बी एसईर मराठी बोर्ड ऑन अन अकॅडमी ओके बेटा महाराष्ट्रा बोर्ड सध्याला सुरू करत आहे तिथे महाराष्ट्रा बोर्ड महाराष्ट्रा बोर्डचा पूर्ण मी दुपारी या पूर्ण या सर्व ओके सर तुम्ही अनअकॅडमीवर किती वाजता शिकवता ओके सर अनअकॅडमी घ्यायचा आहे का टेन्थ क्लास ओके आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो तुम्ही सर्वांनी अकॅडमीचं लर्नर ॲप डाउनलोड करा लर्नर एज्युकेटर नाही एज्युकेटर आम्ही शिक्षक आलो लर्नर ऐप डाउनलोड करा बड़ा जनस मेला ये है कि रिक्वेस्ट ये है कि सर तुम्हें पन या तुम्हें पन या का आमच मी नको मन बसले हो तो सर आप हिंदी में क्यों नहीं पढ़ाते बेटा मराठी के बहुत सारे बच्चे हैं मराठी के बहुत सारे बच्चे हैं और हिंदी के भी बहुत सारे बच्चे हैं इसलिए मुझे मराठी और हिंदी में ही पढ़ाना होता है क्योंकि सर आप हिंदी में क्यों नहीं पढ़ाते बेटा हिंदी में ही पढ़ाता हूँ हिंदी में पढ़ाता हूँ मराठी में पढ़ाता हूँ अंग्रेजी में पढ़ा होता हूँ तीनों ही लैंग्वेज का मैं इस्तेमाल करके पढ़ाता हूँ क्योंकि सब बच्चों को इस तरह से पढ़ाना भविष्य पेशने ओके तीनों ही लैंग्वेज में पढ़ाता हूँ तीनों ही आज थोड़ा सा ट्राई करिए थोड़ा सा समझने की कोशिश करिए तीनों लैंग्वेज अगर मैं हिंदी में पढ़ा रहा हूँ तो मराठी में हिंदी समझने की कोशिश करिए जो बच्चे हिंदी और जो मराठी में पढ़ाता हूँ तो हिंदी जो जो समझते हैं उन्होंने मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप थोड़ा सा हिंदी में भी अंडरस्टैंड करिए क्योंकि मैं हिंदी और मराठी दोनों ही लैंग्वेज में पढ़ाने की कोशिश करता हूं ओके okay? तो आज दोपहर एक बजे आप सब बच्चे लाइव आ जाइए दोपहर एक बजे टाइम क्या क्या दे रहा हूं मैं आपको एक बजे सब बच्चों को टाइम दे रहा हूं तो आप सब बच्चे एक बजे एक बार लाइव आ जाइए मैं लाइव आके पूरा पूरा इंफॉर्मेशन आपको बता देता हूं ओके okay? तो चलो वैशाली पाटिल ब्लॉक करूं का चल नहीं तो ओके okay. तर अशा स्वरूपामध्ये आपण जितकं जमेल तितकं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दुपारी एक वाजता आपण सर्वांनी भेटूया ओके अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा त्यामध्ये लॉग इन वगैरे कसं करायचं असते काय ते पूर फक्त ॲप डाउनलोड करून ठेवा दुपारच्या टायमिंगमध्ये मी पूर्ण सविस्तर इथं तुम्हाला सांगेन ओके तर आजच्यासाठी बस इत एवढेच मित्रांनो उद्याला आपण पुढचा पाठ पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो बाय बाय